जय हिंद। टाइम्स ऑफ पुणे चॅनल वर आपले मनापासून स्वागत। दिवाळी संकल्प अभियान 2022 या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने आयोजित शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शपथ देण्याचा हा उपक्रम आहे। या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री शंभुराज देसाई, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवजी, पर्यावरण वातावरण बदल विभागाचे सचिव प्रवीण दराडेजी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जराड, सर्वच व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी मी आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व बालमित्रांना आणि सर्व मान्यवरांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला देतो। आणि कोरोनाच्या संकटानंतर आपण आता गेल्या 3-4 महिन्यापासून सगळे सण उत्साहामध्ये धुमधडाक्यामध्ये साजरे करतोय, म्हणजे गोविंदा दया गणपती नवरात्री आणि आता दिवाळी, त्यामुळे एक उत्साह सगळ्या लोकांमध्ये जाणवतोय। गेले 2 वर्ष हे सगळंच बंद होतं आणि म्हणून नवीन सरकार आपलं सर्वसामान्य लोकांचं तुमचं स्थापन झालं आणि मी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी आमच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी ठरवलं की आता लोकांना थोडं आपले सण उत्सव आपले परंपरा आपली संस्कृती जोपासली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळंच उत्साहामध्ये झालं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपलं सगळं होतं आहे। मी दिवाळीच्या देखील खूप खूप पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या दिवाळीचा देखील आपण आनंद घेत असताना यामध्ये नक्कीच आपण पर्यावरणाचा देखील समतोल राखण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून प्रदूषण मुक्त दिवाळी या ठिकाणी साजरी करण्यासाठी आपल्याला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे अवेळी येणारा पाऊस, अतिवृष्टी, काल गेल्या आठवड्यामध्ये परतीच्या पावसात देखील झालेलं शेतीचं नुकसान, हे सगळं जे क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, हे सगळं जे आहे हे प्रदूषणामुळे आणि निसर्गाच्या सगळ्या बदलत्या चक्रामुळे झालेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला ही काळाची गरज आहे हे सगळं पर्यावरणाचा समतोल राखणं आणि म्हणून शासन जास्तीत जास्त यामध्ये प्रयत्न करते आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण जे काय आपले सण उत्सव याचं आपल्या निसर्गाशी अतूट असं नातं आहेच, परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सण साजरे करत असताना बिलकुल आपल्याला याचं देखील काळजी घ्यायची। गेल्या 4-5 वर्षापासून हा आपला विभाग जो आहे फटाक्याची आतषबाजी जी काही दिवाळीत होते त्याचं ध्वनी आणि जे काय हवेचं प्रदूषण वाढतं, परंतु गेल्या 4-5 वर्षापासून आपण प्रयत्न केल्यामुळे जनजागृतीमुळे हे कमी होत आहे। तरी आजही शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती आपल्या माध्यमातून देखील, खरं म्हणजे विद्यार्थी याच्यामध्ये जिथे जिथे पुढाकार घेतात ते नक्कीच यशस्वी होत असतात। आता सिद्धी निकम या मुलीने सांगितलं की सिंगल यूज प्लॅस्टिक, आम्हाला दोघांनाही सांगितलंय, तर सिंगल यूज प्लॅस्टिकवर आपण बंदी घातलेली आहे सरकारने आणि नक्कीच यामध्ये फरक जाणवेल, अतिशय काटेकोरपणे कडक त्याच्यावर अंमलबजावणी देखील सरकारच्या वतीने केली जाईल ही ग्वाही या ठिकाणी आम्ही सरकारच्या वतीने नक्की देऊ इच्छितो। आणि समृद्ध पर्यावरणाच्या रक्षणाकरता आपण नक्कीच प्रत्येकाने आपलं योगदान दिलं पाहिजे आणि त्यासाठी आज हा शपथ देण्याचा उपक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। मी आयोजकांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी आणि सगळे सण आनंदाने उत्साहामध्ये जल्लोषामध्ये आपण साजरे करूया, काळजी घेऊन साजरे करूया। एवढ्या शुभेच्छा, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर मी
माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण प्रदूषणमुक्त दीपावलीची इथे शपथ देऊया। सगळ्यांना सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती कृपया आपण उभे राहायचं आणि आपण ही प्रदूषणमुक्त दीपावलीची शपथ या ठिकाणी घेणार आहोत। माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी शुभेच्छा द्या। हॅलो आपण शपथ घेऊया। मुलं कुठे? हा इथे घ्यायचं। या सिद्धीला इकडे आला या। मुख्यमंत्री साहेबांसोबत सुरू करूया। हो हो भारतीय परंपरेतील सर्व सण आणि उत्सव यांचं निसर्गाशी अतूट नातं आहे आपण साजरे करत असलेल्या उत्सवातून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ व पर्यावरणाचा समतोल राखू आम्ही सर्वजण असाही संकल्प करतो की दैनंदिन जीवनात ज्या सिंगल यूज प्लास्टिक मुळे प्रदूषण होते त्याचा वापर करणे आम्ही टाळू आम्ही असाही संकल्प करतो की समृद्ध पर्यावरणाच्या रक्षणाकरता आमच्या वाढदिवसाला किमान एक झाड लावू व त्याचे नित्य नियमाने संगोपन करू दिवाळी म्हणजे लक्ष लक्ष दिव्यांचा तेजोमय प्रकाश या दिवाळीत फटाक्यांमुळे हवेचे प्रदूषण होणार नाही याकरिता फटाके न वाजवता प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा आम्ही संकल्प करीत आहोत आम्ही भारताचे भविष्यातील समर्थ नागरिक म्हणून सर्व विद्यार्थी शपथ घेतो की वर्षभरातील सर्व सण उत्सव प्रदूषण मुक्त साजरे करण्यासाठी कटिबद्ध राहू धन्यवाद सर यानंतर एक छोटीशी आपण भेट या विद्यार्थ्यांकरता देणार आहोत बॉक्सेस। आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद।